नमस्कार बालमित्रांनो, रोटरी शाळेच्या ऑनलाईन वर्गांमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील इयत्तेमध्ये आपण मराठीचा अभ्यास केला, त्यामध्ये गमतीशीर धडे पाहिले, वेगवेगळ्या कविता पाहिल्या, त्याचबरोबर आपण लेखन विभागामध्ये निबंध लेखन, कथा लेखन, चित्रवर्णन, संवाद लेखन यांचा आपण सखोल अभ्यास केला. व्याकरणामध्ये जर पाहायला बघितलं तर शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांचा देखील आपण अभ्यास केला. त्याचबरोबर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे वचन बदला, शब्दांचे लिंग ओळखा, एक वचन, अनेक वचन यांचा आपण अभ्यास केला. आणि आपण यावर्षी देखील इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये देखील यासारख्या खूप मजेशीर गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया ऑनलाईन वर्गाला. चला तर करूया इयत्ता 6वीच्या मराठी विषयाला सुरुवात. आपली मायभाषा मराठी, महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी, आणि अशी या सगळ्यांची मायबोली, आपल्याला लाडकी आपली मातृभाषा मराठी. आज आपण याच मातृभाषेवर आधारित आपली पहिली कविता, ज्या कवितेचं नाव आहे माय मराठी, ही कविता आज आपण पाहणार आहोत. चला कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण कवी परिचय घेऊया. ज्यांनी ही कविता लिहिली अशा कवयित्रींचं नाव आहे संजीवनी मराठे. संजीवनी मराठे ह्या पुण्यातील सुप्रसिद्ध कवयित्री. त्यांनी खूप साऱ्या कविता लिहिल्या आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे ह्या स्वतः कविता लिहित आणि कवी संमेलनामध्ये सुमधुर आवाजात त्यांचं गायन करून त्या सादरीकरण करणे हा त्यांचा आवडता छंद. आणि अशाच थोर कवयित्रींनी जी कविता लिहिलेली आहे माय मराठी, ही आपण आज कविता शिकणार आहोत. चला तर मग आज आपण कविता शिकणार आहोत माय मराठी. कवितेचं नाव आहे माय मराठी. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ही कविता ऐकायची आहे आणि ही कविता आपल्याला फक्त वाचन आणि लेखन यासाठीच आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. चला तर पाहूया कवितेचं नाव आहे माय मराठी. माय मराठी तुझ्या पायी तनमन धनमी वाह्यले, तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राह्यले. बघा विद्यार्थी मित्रांनो, यातील सर्वप्रथम कठीण शब्द बघूया. तन म्हणजे शरीर, वाह्यले अर्पण केले, नामी म्हणजेच नावात, धामी म्हणजेच ठिकाणी, अखंड म्हणजेच संपूर्ण. चला तर बघूया भावार्थ. कवयित्री म्हणतात की हे माय मराठी, मी तुझ्या पायाजवळ, तुझ्या पायी माझं संपूर्ण तन मन धन मी काय केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, आणि तुझ्या नावामध्ये तुझ्या ठिकाणी मी अखंड रंगले आहे, असं या ठिकाणी कवयित्री संजीवनी मराठे सांगतात. तर अशा प्रकारे या ओळीतून कवयित्री आपल्या मातृभाषेबद्दल असणारं प्रेम व्यक्त करत आहेत. पुढच्या ओळी बघूया. कष्टामधली तुझीच गोडी, चाखा याची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई. यातले कठीण शब्दार्थ विसावा म्हणजेच विश्रांती, निर्भर म्हणजेच पूर्ण. अर्थ बघूया. हे माय मराठी, तुझ्या कष्टामधली गोडी मला चाखायची आहे, असं या ठिकाणी कवयित्री सांगतायत. आणि त्याचबरोबर की हे माय मराठी, तुझ्या ठिकाणी घेतलेला विसावा हा मला आवडीचा आहे, आणि त्याचबरोबर तुझीच निर्भर अंगाई. म्हणून येथे कवयित्री म्हणतात की हे माय मराठी, अंगाई गीत ऐकून काय करायचं आहे, मला तुझ्या मांडीवर झोपी जायचं आहे, असं या ठिकाणी कवयित्री सांगत आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई. पुढे बघूया. तुझे झरे अन तुझी पाखरे, वास तुझा जन लोक तुझा, हवा हवासा मला वाटतो, राग तुझा संतोष तुझा. यातले शब्दार्थ बघूया. वास म्हणजेच सहवास, जनलोक म्हणजेच पृथ्वीवरील सर्व मनुष्य वस्ती समुदाय. म्हणून इथे कवयित्री म्हणतात की हे माय मराठी, या पृथ्वीतलावर असणारी सर्व पाखरे, सर्व सजीव ही काय आहेत, तुझीच आहेत, आणि म्हणून
हवा हवासा मला वाटतो राग तुझा आणि संतोष तुझा. की हे माय मराठी, मला तुझा राग, तुझा आनंद, तुझा संतोष मला कसा वाटत आहे, हवा हवासा वाटत आहे, असं या ठिकाणी कवयित्री सांगत आहेत. पुढच्या वेळी पाहूया. माय मराठी तुझ्या अंकी लोळण घेते बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते. या ओळीतील शब्दार्थ आहेत अंकी. अंकी म्हणजेच मांडीवर, तव म्हणजेच तुझ्या, भरारणे म्हणजेच आकाशामध्ये मुक्तपणे संचार करणे. या ओळींचा भावार्थ आहे हे माय मराठी की तुझ्या अंकी म्हणजे तुझ्या मांडीवर लोळण घ्यायला मला खूप आवडते, लोळण घ्यायला आणि बागडायला खूप आवडते, असं या ठिकाणी कवयित्री सांगत आहेत. तसेच मला काय करायचं आहे की तुझ्या आभाळामध्ये, या तुझ्या माय मराठीच्या आकाशामध्ये मला काय करायचे आहे, उंच भरारी घ्यायचे आहे, म्हणजे मुक्तपणे संचार करायचा आहे, असं या ठिकाणी कवयित्री सांगत आहेत. आणि अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये त्या सांगत आहेत की आकाशामध्ये भरारी घेण्याबरोबर खूप साऱ्या गोष्टी मला ह्या माय मराठीच्या माध्यमातून करायच्या आहेत. पुढील ओळी बघा. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. शब्दार्थ रीत म्हणजेच पद्धत, पूर्वीपासून आलेली, चालत आलेली, पूर्वीपासून चालत आलेली एखादी पद्धत म्हणजेच रीत होय. ओटी ते पोठी म्हणजे जे पोठामध्ये आहे तेच आपल्या बोलण्यात असणे, याचा अर्थ असा होतो. प्रीत म्हणजेच प्रेम. या ओळीतून कवयित्रींना म्हणायचं आहे की तुझ्या मराठी भाषेमध्ये मला चालायला बोलायला देखील आवडतं, आणि मला पूर्वीपासून चालत आलेली तुझी जी परंपरा आहे, पद्धत आहे, ती मला तू दाखव, असं इथे कवयित्री म्हणतात. त्याचबरोबर काय म्हणतात की जे माझ्या पोटामध्ये आहे तेच माझ्या वाणीमध्ये सत्य असायला पाहिजे, आणि अशी जी तुझी रीत आहे, पद्धत आहे, ते मला प्रेमाने शिकव, असं या ठिकाणी काय करत आहेत कवयित्री माय मराठीला सांगत आहेत. पुढच्या ओळी बघा. तुझ्यासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगांची. मोहनमाला म्हणजेच भाषा, मोहन म्हणजे तिथे काय अर्थ आला आहे, भाषा म्हणून अर्थ आलेला आहे. अर्थ साजरा, इथे साजरा म्हणजेच सुंदर. गंध लाजरा, गंध म्हणजेच सुवास. नवलपरी, नवलपरी म्हणजेच इथे अर्थ आलेला आहे वेगवेगळ्या तऱ्हा, वेगवेगळ्या पद्धत. म्हणून इथे कवयित्री म्हणतात की हे माय मराठी, मी तुझ्यासाठी काय करत आहे, शब्दांची एक सुंदर माळ तयार करत आहे जिचा अर्थ कसा आहे, सुंदर आहे, आणि जिचा सुवास कसा आहे, लाजरा आहे. त्याचबरोबर काय आहे, त्या वेगवेगळ्या रंगांची काय आहे, तऱ्हा या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आणि मला ही कशी वाटते, हवी हवीशी वाटते, इथे असं कवयित्री सांगत आहेत. सगळ्यात शेवटच्या ओळी आपण पाहणार आहोत. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. वात म्हणजे ज्योत, स्वरूपा म्हणजे अस्तित्व. इथे कवयित्री म्हणतात की हे माय मराठी, मी तुझ्यासाठी काय करत आहे, वात, वात म्हणजे ज्योत होऊन काय करत आहे, जळत आहे, आणि नेहमी मी काय करत आहे, क्षणाक्षणाने आणि कणाकणाने मी तुझ्या स्वरूपा काय करत आहे, मिळत आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं सांगत आहेत. आणि जाता जाता शेवटी म्हणतात की मला तुझ्या स्वरूपा काय करायचं आहे, मिळायचं आहे, असं इथे सांगत आहेत. तर अशा प्रकारे आपण ही कविता अभ्यासलेली आहे, आणि यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की शब्दार्थ वाचायचे आहेत, आणि फक्त आपल्या वहीमध्ये कवितेचं सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचं आहे. यानंतर मी तुम्हाला एक छानशी व्हिडिओ पाठवणार आहे, ती तुम्ही ऐकायची आहे, आणि त्यानंतर सुंदर हस्ताक्षरात कवितेचं लेखन करायचं आहे. तर आज आपण काय शिकलो की मागील इयत्तामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेतला, आणि आपल्या पाठ्यपुस्तकातील वाचन व लेखन यासाठी असणारी पहिली कविता माय मराठी ही आपण अभ्यासली आहे. मन धन मी वाही अली.
उद्याच्या पाठामध्ये आपण यानंतरची असणारी एक मजेशीर चित्रकथा तिचं नाव आहे बंडूची इजार ही आपण चित्रकथा पाहणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण काय करायचं आहे बंडूची इजार ही चित्रकथा काय करायचं आहे वाचून यायचं आहे.